आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे एक देश एक शिधापत्रिका प्रणाली अंतर्गत राज्यांनी धान्य वाटपाला सुरुवात करावी असं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे दरम्यान या प्रणाली अंतर्गत आता ओडिशा सिक्कीम आणि मिझोराम या राज्यांचाही समावेश करण्यात आला आहे केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा तसंच ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी काल नवी दिल्ली इथं ही माहिती दिली केंद्र सरकारनं सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना अर्थात एमएसएमईला दिलासा देणारा निर्णय काल जाहीर केला। संकटात असलेल्या एमएसएमईसाठी वीस हजार कोटींच्या विशेष फंडाची घोषणा करण्यात आली आहे याचा लाभ देशातील दोन लाख उद्योगांना होणार आहे यानुसार पन्नास कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक आणि दोनशे पन्नास कोटींपर्यंतची उलाढाल असलेल्या उद्योगांना एमएसएमईसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ मिळेल अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल पत्रकार परिषदेत दिली केंद्र सरकारनं फेरीवाल्यांना दिलासा देणाऱ्या पीएम स्वनिधी अर्थात पंतप्रधान स्ट्रीट व्हेंडर आत्मनिर्भर निधीची घोषणा केली आहे या अंतर्गत फेरीवाल्यांना दहा हजार रुपयांपर्यंतचं कर्ज दिलं जाणार आहे पानवाले केशकर्तनालय चप्पल दुरुस्तीचं दुकान चालवणाऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली शेतकऱ्यांना दिलासा देत केंद्र सरकारनं तांदूळ ज्वारी बाजरी नाचणी मका तूर मूग उडीद भुईमूग सूर्यफूल यासह चौदा धान्यांची किमान आधारभूत किंमत वाढवली आहे यामुळे शेतकऱ्यांना पिकाच्या खर्चाच्या तुलनेत पन्नास ते टक्के परतावा मिळू शकणार आहे याशिवाय शेतकऱ्यांना कर्जफेड करण्यासाठी एकतीस ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे तसंच वेळेत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन टक्क्यांपर्यंत व्याजात सवलतही दिली जाणार आहे विद्यापीठांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं मागं घ्यावा अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं केली आहे हा निर्णय महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियमाला धरून नसल्याचं अभावीपण म्हटलं आहे सध्या परीक्षा रद्द करून सरासरी गुण देणं आणि परिस्थिती निवळल्यानंतर विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारण्यासाठी एक संधी देण्याची घोषणा करणं विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी नुकसानकारक असल्याचं अभावीपण म्हटलं आहा यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकांना त्यांच्या पाल्यांचे प्रवेश सहजपणे घेता यावेत यासाठी हिंगोली जिल्ह्यात आदिवासी प्रकल्प कार्यालयामार्फत पाच शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये ऑनलाईन प्रवेश देण्याचा निर्णय प्रकल्पाधिकारी डॉ राठोड यांनी घेतला आहे त्यासाठी पाचही शाळांची स्वतंत्र संगणक प्रणाली तयार करण्यात आली असून त्यावर ऑनलाईन प्रवेश घेता येणार आहे यामुळे पालकांची तसंच विद्यार्थ्यांची शाळांमधून होणारी गर्दी रोखण्यास मदत होणार आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार